नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचे पाचवे शाखा आंतरराष्ट्रीय न्यायालय याचा अभ्यास करणार आहोत। तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे म्हणजे संयुक्त राष्ट्राचं न्यायालयीन शाखा होय। आता हे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे, तर आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशामधील द हेग या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे। तर आंतरराष्ट्रीय न्यायालय का आहे, तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे दोन जे संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य आहेत ते राष्ट्रांचे जे काही तंटे असतील, काही वाद असतील, दोनापेक्षा अधिक जे राष्ट्र असतील त्यांचे काही वाद असतील, हे सोडवण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन करण्यात आली आहे। तर आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्राची न्यायालयीन शाखा। न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात। या न्यायालयामध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात। त्यांची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते। त्यांची निवड कोण करतं? आमसभा आणि सुरक्षा परिषद। प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाळ हा 9 वर्षाचा असतो। किती वर्षाचा असतो? 9 वर्षाचा। आता यांचं कार्य काय आहे? संयुक्त राष्ट्रांचा जे संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य देश आहेत, दोन किंवा अधिक देश असतील, संयुक्त राष्ट्राचे सदस्य असतील, त्या देशांमधील वाद सोडवण्याचं किंवा तंटे सोडवण्याचं काम करणे। दुसरे, आंतरराष्ट्रीय जे कायदा असतील यांचा योग्य अर्थ लावणे, आंतरराष्ट्रीय जे कायदे असतील त्यांचा अर्थ लावण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय न्यायालयावर असतं। पुढचं आहे, संयुक्त राष्ट्राच्या विविध शाखा आणि किंवा ते संलग्न असलेल्या ज्या शाखा असतील यांच्या प्रश्नांवर काही जे सल्ला असतील ते सल्ला देण्याचं काम करायचं। म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या ज्या शाखा आहेत, विविध शाखा किंवा ज्या संलग्न शाखा आहेत, त्यामधील जे प्रश्न असतात, त्यांच्या कायदेशीर जे प्रश्न आहेत, त्यांना योग्य जे सल्ला असेल त्यांना सल्ला देण्याचं कामसुद्धा एकूणावर आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयावर आहे। आता आंतरराष्ट्रीय न्यायालयानंतर विश्वस्त मंडळ, संयुक्त राष्ट्राची सगळ्यात शेवटची शाखा विश्वस्त मंडळ। आता विश्वस्त मंडळ हे दुसरा म्हणजे दुसरं महायुद्ध जेव्हा झालं आणि ते दुसऱ्या महायुद्धानंतर जे अविकसित राष्ट्र होते, अविकसित म्हणजे ज्या देशांची प्रगती झाली नव्हती, ज्या देशांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्या देशांचे जबाबदारी जे विकसित राष्ट्र असतील, म्हणजे जे ज्या जे राष्ट्र स्वतंत्र झाले, विकसित झाले, त्या राष्ट्रांवर त्यांची जबाबदारी टाकण्यात आली। म्हणजे दुसरं महायुद्धानंतर जे प्रदेश किंवा ज्या वसाहती अविकसित होत्या, त्या अविकसित अविकसित वसाहतींची जबाबदारी किंवा देशांची जबाबदारी विकसित राष्ट्रांवर टाकण्यात आली। मग आता याच्यामध्ये हे जे विकसित राष्ट्रांवर टाकण्यात आली, तर याचं सगळं जे होतं हे विश्वस्त मंडळ कार्य करत होतं। म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यास किंवा जे अपेक्षित होतं, ज्या देशांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे अपेक्षित होतं, यासाठी जे उत्तरदायित्व म्हणून हे विश्वस्त मंडळ कार्य करत होतं। तर हे विश्वस्त मंडळ आता संपुष्टात आलं। म्हणजे विश्वस्त मंडळाचं कार्य हे 1 नोव्हेंबर 1994 रोजी जे आपला फिलिपाईन्स देशाजवळून 500 मीटर हे पूर्वेला एक देश आहे, पलाऊ, या पलाऊ देशाला स्वातंत्र्य मिळालं प्रशांत महासागराजवळ एक बेट आहे, प्रशांत महासागर, प्रशांत जे महासागर आहे तिथे ते बेट आहे, आणि त्या बेटाजवळ ते पलाऊ हे जे देश आहे त्या देशाजवळ ते त्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। म्हणजे त्या 1 नोव्हेंबर 1994 रोजी आणि त्या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय विश्वस्त मंडळाचं जे कार्य असेल तिथे संपुष्टात आलं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो।